विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण भाषेचे स्वरूप भाग 3 बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत आहोत. भाषेचे स्वरूपाच्या बाबतीत ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स या अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जो अभ्यासक्रम दिला आहे त्यानुसार आपण भाषेच्या स्वरूपावरील MCQ अभ्यासणार आहोत. या MCQ मध्ये जो कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती संकल्पना लक्षात ठेवल्यास भाषेच्या स्वरूपाचा अभ्यास आपला दृढ होईल अशी मला खात्री वाटते. हा अभ्यास सर्व भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेत मराठी विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. पहिला प्रश्न आहे, भाषेची प्रतीकात्मकता कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रियेस मदत करते? ए तात्विक विचार, बी शारीरिक व्यायाम, सी केवळ अंकगणितीय गणना, डी संगीत वादन. याचं अचूक उत्तर आहे ए तात्विक विचार. भाषेमध्ये जी प्रतीकात्मकता आहे त्यानुसार तात्विक विचार प्रक्रियेला मदत करणारा तो आहे. पुढचा प्रश्न, भाषा एक प्रक्रियात्मक पद्धती याचा अर्थ काय आहे? ए भाषा ही फक्त एक लेखन पद्धत आहे, बी भाषा शिकणे आणि वापरणे ही एक प्रक्रिया आहे, सी भाषा केवळ संख्यांवर आधारित आहे, डी भाषा फक्त एक सांकेतिक प्रणाली आहे. पाहूया अचूक उत्तर काय आहे. अचूक उत्तर आहे बी भाषा शिकणे आणि वापरणे ही एक प्रक्रिया आहे. प्रश्न तिसरा, भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत कोणता घटक महत्त्वाचा आहे? ए लेखन साहित्याची निवड, बी ध्वनी शब्द वाक्यरचना आणि संदर्भांचा वापर, सी फक्त बोलण्याची क्षमता, डी शारीरिक हावभाव. अचूक उत्तर आहे बी ध्वनी शब्द वाक्यरचना आणि संदर्भाचा वापर हे घटक भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. चौथा प्रश्न, भाषा शिकताना प्रक्रियात्मक पद्धतीचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो? ए भाषेचा तात्काळ उपयोग टाळण्यासाठी, बी भाषा सहज समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी, सी भाषेतील अपवित्र शब्द शिकण्यासाठी, डी भाषेचा उपयोग फक्त लेखनात करण्यासाठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषा सहज समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी. प्रश्न पाचवा, भाषेच्या प्रक्रियात्मक पद्धतीमध्ये कोणता घटक सर्वाधिक गुंतागुंतीचा आहे? ए शब्दांची लिपी, बी व्याकरण आणि वाक्यरचना, सी ध्वनींचे प्रमाण, डी रंग आणि आकृती. अचूक उत्तर आहे बी व्याकरण आणि वाक्यरचना. भाषेच्या प्रक्रियात्मक पद्धतीमध्ये व्याकरण आणि वाक्यरचना हा घटक सर्वाधिक गुंतागुंतीचा आहे. प्रश्न सहावा, भाषा शिकताना प्रक्रियात्मक पद्धतीचा फायदा काय आहे? ए केवळ लेखन सुधारण्यासाठी, बी संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी, सी फक्त ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी, डी शारीरिक हालचालीमध्ये सुधारणा करण्यासाठी. याचं अचूक उत्तर आहे संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी. प्रश्न सातवा, भाषा संदेशक आणि ग्राहक यांच्यातील प्रक्रियात्मक पद्धती म्हणजे काय? ए संदेशक आणि ग्राहक यांच्यातील फक्त लिखित संवाद, बी संदेशक आणि ग्राहक यांच्यातील संवाद प्रक्रियेत भाषा कशी वापरली जाते हे स्पष्ट करणे, सी फक्त वाचनाची प्रक्रिया, डी संवादात वापरलेले तांत्रिक साधने. याचं अचूक उत्तर आहे संदेशक आणि ग्राहक यांच्यातील संवाद प्रक्रियेत भाषा कशी वापरली जाते हे स्पष्ट करणे. प्रश्न आठवा, संदेशक आणि ग्राहक यांच्यातील भाषेच्या प्रक्रियात्मक पद्धतीमध्ये कोणते घटक सामील आहेत? ए फक्त संदेशाचे स्वरूप, बी संदेशाचा प्रेषण माध्यम आणि ग्राहकाची प्रतिक्रिया हे घटक, सी ग्राहकाची प्रतिक्रिया आणि अचूकता, डी
संदेशाचे ऐकणे आणि लिखाण. याचं अचूक उत्तर आहे बी, संदेशाचा प्रेषण, माध्यम आणि ग्राहकाची प्रतिक्रिया हे घटक. प्रश्न 9, संदेशकाचा कोणता भाग संवाद प्रक्रियेत महत्त्वपूर्ण आहे? ए, फक्त शब्दांची निवड. बी, संदेशाचा उद्देश आणि स्पष्टता. सी, लेखनाची शैली. डी, फक्त संवादाचे माध्यम. याचं अचूक उत्तर आहे बी, संदेशाचा उद्देश आणि स्पष्टता. संदेशकाने संवाद प्रक्रियेत भाग घेत असताना संदेशाचा उद्देश आणि स्पष्टता याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. प्रश्न 10, ग्राहकाच्या प्रतिक्रियेतून काय मिळवता येते? ए, संदेशाचे स्वरूप. बी, संदेशाची तंतोतंतता. सी, संवादाच्या प्रभावितेची मोजणी आणि सुधारणा. डी, फक्त भाषेचा गोडवा. याचं अचूक उत्तर आहे सी, संवादाच्या प्रभावाची मोजणी आणि सुधारणा. म्हणजे संवाद प्रभावी होत आहे काय आणि त्यात काय सुधारणा केली पाहिजे हे ग्राहकाच्या प्रतिक्रियेतून संदेशकाला मिळणारी गोष्ट आहे. मित्रांनो, या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद.